नमस्कार, पोया प्रुडंट खबरो। अर्थव्यवस्था टॉप तीनात वरपाची सरकाराची मोख, केंद्रीय रेल्वे मंत्री गोयलाची काँग्रेसीच्या परिवारवादाचेर टीका, बीजेपीचे सदस्य नोंदणी मोहिमेत 4 लाखांचे टार्गेट। बॉल गायीन म्हाड्डोळाक पावयले, संसारभर गाय व्हायरल झाली ती पळोवन एकार एक धनी तयार। प्रुडंटाच्या कॅमेऱ्यातल्यान बॉल गायचे लेटेस्ट दर्शन। बँक लोन दिना, पगार खंयच्यान घालू? सेजा गोवा कंपनी सांगता म्हण सेजाच्या कामगारांचेर आकांत। मुख्यमंत्र्यांची ई ऑक्शन डंप पॉलिसीच्या नावान मलमपट्टी। मडगाव पालिकेची गार्बेज सेंटिनल स्कीम, मात कोयराच्यो राशी चालूच। लोक चोरया वडयता मिक्स कोयर, शारात वचत थंय मिक्स घाणी, फायन बसपाचोय लोकांक ना भय। खासगी रानांचेर रिव्ह्यू कमिटीची रिपोर्ट सरकारान केलो रद्द। राना मंत्री विजय सरदेसाय म्हणटा नवीन रिव्ह्यू कमिटी करतले वास्तविक रिपोर्ट। आणि भारताच्या चलियांच्या पंगडात गोयची कॅरन आणि डेझी फुडल्या वर्षा खेळू शकता अंडर 17 वर्ल्ड कपात। देशाची अर्थव्यवस्था टॉप तीनात व्हरप, सर्वांगीण उदरगत करपाची मोख दवरून देशाच्या पहिले महिला अर्थमंत्र्यान बजेट मांडला म्हण केंद्रीय रेल्वे मंत्री गोयलान साखळे रवींद्र भवनात सांगले। बीजेपीचो फोकस खंय? सामान्यांचेर, परिवारवादाचेर न्हय। रेल्वे मळार मोठी क्रांती करतले, खासगीकरण जावचे ना म्हण पियुष गोयल सांगता। कोकण रेल्वेत स्वतः लक्ष घालून सुधारणा सुचयल्यात म्हण गोयलान सांगले। 5 ट्रिलियन की इकोनॉमी, यानी 3 ट्रिलियन से 5 ट्रिलियन, लगभग 2 ट्रिलियन डॉलर की बढ़त सिर्फ 5 साल में करने का जो एक लक्ष्य माननीय निर्मला सीतारमण जी ने प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में रखा है, उसके लिए हम सब प्रयत्नशील हैं। टॉप 3 इकोनॉमीज तक पहुंचाने के लिए हमारा कार्य 2400 घंटे 365 दिन चलते रहे, ऐसा प्रधानमंत्री मोदी जी का कार्यशैली है। और रेलवे की भी कमाई बढ़ेगी, रेलवे की कमाई बढ़ेगी तो रेलवे अपने यात्रियों को और सुविधा दे पाएगी, तो हमारा माइंड ओपन है। लेकिन रेलवे बाय इटसेल्फ कभी प्राइवेटाइज नहीं होगी, रेलवे सरकार की है, सरकार की रहेगी। आपने देखा होगा, मैं भी विजिट करके आया था मडगांव स्टेशन, मेरे प्रीवियस विजिट में करीब 6-9 महीने पहले। उधर CCTV, वाईफाई, फूड कोर्ट, एस्केलेटर्स, ये सब चीज़ों का काम हुआ है। करमाली पे नया FOB लगा है, तो जो एनवायरनमेंट को डैमेज होता है बिकॉज ऑफ रेल सर्विसेज, जो डीजल से धुआं वगैरह होता है, सब खत्म हो जाएगा। और इलेक्ट्रीफाई कर रहे हैं कोंकण रूट, इससे एकदम स्पीड भी बढ़ेगी और क्लीन फ्यूल से कोंकण रेलवे चलेगी। अगले 3-3.5 साल में हम पूरे गोवा के सब रेलवे को 100% इलेक्ट्रीफाई करेंगे, बिकॉज वी वॉन्ट द ब्यूटी ऑफ गोवा, माई फेवरेट टूरिस्ट डेस्टिनेशन, टू बी प्रोटेक्टेड ऑलवेज। दैट वॉज एन आइडिया दैट केम इन द हॉस्पिटल एक्चुअली आफ्टर व्हाइल डिस्कसिंग। सी, डबल ट्रैकिंग मुंबई टू गोवा ऑन कोंकण रेलवे हैज अ लॉट ऑफ चैलेंजेस, एज आई टोल्ड यू, टनल्स, ब्लास्टिंग, वो सब एनवायरमेंट के इश्यूज में प्रोजेक्ट लटक जाएगा। आई टुक अ प्रैक्टिकल रूट, आफ्टर डबल ट्रैक हो या बीच बीच में हम लूप लाइन से वो मैनेज करें। और मुझे पूरा विश्वास है, जो बड़ा लक्ष्य गोवा की हमारी भारतीय जनता पार्टी ने रखा है, लगभग 4 लाख मेंबर बनाने का, एक प्रकार से गोवा की एक तिहाई जनसंख्या बन जाती है। देश विदेशांत व्हायरल झाल्ल्या बॉल गायीन म्हाड्डोळचे नाव संवसारभर केले। ती अदी मदी म्हाड्डोळा त्याच ग्राउंडार फुटबॉल खेळूंक येता। गाय व्हायरल झाल्या ती पळोवन ती आपलीच म्हणपी कितलेशेच जाण फुडें येवंक लागल्यात म्हण तिच्या बरोबर खेळपी म्हाड्डोळचे भुरगे सांगतात। फुटबॉल खेळटना अदी मदी येवपी ती गाय आतां तांचे टिमीची मेंबर जाल्या।
प्रुडंटाच्या कॅमेऱ्यातल्या बॉल गायचे लेटेस्ट दर्शन. तिका बॉल दिसल्यार ती तिच्या आंगान म्हाका दिसता एक प्लेयर बी जागो जाता आसतलो कोणूच. पयलीं खूब फावटी आयली तिका, आमकां संवय शी आसा, कितलेच फावटी आमचे तिणें बॉल काडले हांगा. मागीर ते बॅगा फाटल्यान ती सामकी बॅगा कापून हें करता, ट्रॅव्हलिंग बॅग्स आसता ती. फक्त व्हिडियो त्या टायमार हांव येयलो तेन्ना नवो मोबायल म्हाजो, तेन्ना बेश्टो स्टार्टींग हांव शूट करून रावलो, त्या टायमार निमता हो व्हिडियो जालो. बरें, गाय कोणाची ती अशी कितें आसा? गाय एक्च्युली आतां कोण आतां सगळे आपआपली म्हणटा, थोडे आपली न्हीव म्हणटा, डिटेल अजून कांय कळना कित्याक आतां सद्द्या आपआपली म्हणटा सगळ्यांक. हय, ती आनी एकदां येयली तेन्ना रातचे सुमार, तेन्ना आमी तिगूच जाण खेळटाले, तेन्ना ती अकस्मात मदीं येयली आनी बॉल काडपाक लागली आमचे कडेन. फॉलोवर्स बीन सगळे मातशे वाडपाक लागले ह्या दिसांनी. गायच्या खातीर, गायच्या खातीर तूं म्हणपाक लागलो सगळ्याक शायन जाला, अशें करून नांव एक तरी जालें आमच्या माड्डोळ गांवचें. बँक लोन दिना, पगार खंयच्यान घालू म्हण सेजा गोवा कंपनीन सांगतकच भियेल्ल्या कामगारांनी मुख्यमंत्र्याकडेन धांव घेतली. निवेदन दिवन डिसेंबर मेरेन कंपनीन कसलोच निर्णय घेवचो न्हय म्हण सांगले. मुख्यमंत्र्यान मायनिंगाचो इश्यू कोर्टात आसा म्हण सांगून ई ऑक्शन डंप पॉलिसी ऑक्टोबर मेरेन चालीक लायता म्हण उतर दिले. गोंयांत आयिल्ल्या पियुश गोयलानय मायनिंगाच्या इश्यूचेर कायद्या कडेन बोट दाखयले. सेजा गोवा कंपनीन पगारा खातीर हात वयर केल्ल्यान कामगारांचेर आकांत आयला. मुख्यमंत्र्याकडे धाव घेवन तांणी आदार मागला. एकूच रिक्वेस्ट सांगले की जेन्ना सेजा कंपनीन जेन्ना स्टेटमेंट केलो की आपणा कडेन आतां खंयचीच बँक लोन दिवंक तयार ना आपणाक, जाल्यार आपूण तुका खंयचो पगार घालतलो अशें जेन्ना सांगलें तेन्ना आमकां आनी भंय दिसलो. आमी सांगले सीएमाक, पळय सर, तूं एक आमची एक रिक्वेस्ट आसा, जर तर तूं जे डंप जे आसा ते आमी ऑक्शन करूचे हे 3 महिन्या भितर जातले, जर हे 3 महिन्या भितर जातले जाल्यार तूं कंपनीक सांग टील डिसेंबर पर्यंत तूं कांय डिसिजन घेवं नाका. हे जे डंप जो व्हरतलो त्या पयशांनी आमकां पोसूंता, जे बाकीचे कितकेशेच कामदारांक काडलेले आसा तेवूय तेणें थंयसर घालूं येता आमी तांकां. मुख्यमंत्री म्हणटा मायनींग प्रकरण सुप्रीम कोर्टांत, मात ई ऑक्शन डंप पॉलिसी ऑक्टोबर मेरेन चालीक लागतली. खंयच्या ना खंयच्या कंपनीचे येता, हांव सगळ्या कंपनीक सांगपाक सोदतां, मायनीचो लिझाचो मॅटर हो सब सुप्रीम कोर्टान सब ज्युडिशियल आसा, तेजेर हांव कांयच उलोवंक शकना. बट डेफिनेटली हांव एक सांगूंक शकता, ते ई ऑक्शन आनी डंप मायनींग्स हे सगळे विशय जे आसा हे लिगल ओपिनियन घेवन आमी जाता तितके बेगीन ऑक्टोबर पर्यंत आमचो सोडोवपाचो विशय आसा. त्या खातीर तेंच्यांनी कोणाकूच रिट्रेंच करचे न्ही किंवा VRS दिवचे न्ही, आनी त्या खातीर तेंच्यांनी तेंकां कंटिन्यू करचे. रेल्वे मंत्री पियुश गोयल म्हणटा मायनींग इश्यू कायद्यानूच सुट्टलो. वी आर व्हेरी कमिटेड टू सॉल्विंग द मायनींग इश्यू. Honorable Chief Minister has had several meetings with our leadership in Delhi. He has had several meetings, I think, also with the Honorable Prime Minister on this issue. It's a very difficult issue
which has to be resolved within the framework of the law, and yet recognizing the special situation in Goa. And the legal department of Goa and the Lord Ministry in Delhi are working together to see how we can find a solution, given the fact that the Honorable Supreme Court had earlier ordered that all natural resources of this country have to be auctioned. This was the order in the wake of the massive Colgate scam that the Congress and UPA had indulged in which they had given away a large number of mines to select parties. But Goa has a very peculiar situation where mining has been going on for several years. These are not any new mines. So we have to find a solution within the ambit of the law, recognizing and respecting the Honorable Supreme Court judgment and the unique position of Goa. We stand committed to finding a solution. We will work with the Goa government, but we will also need to respect the law of the land. Bureau report, Prudent. मडगाव पालिकेन शारातलो कोयर आटापा हाडपाक म्हण गार्बेज सेंटिनल स्कीम केली. मात ही स्कीम करून पसून कांयच फरक पडिल्लो ना. लोक कोयर हाडून चोरयां उडयतातूच, वयल्यान कोयर उडयत जाल्यार फायन मारतले अशें बरयल्ल्या सुवातेचेरूय कोयराच्यो राशी. मडगाव कोयरांतल्यान तकली वयर काडपाचेंच नांव घेना. मडगांव पालिकेची गार्बेज सेंटिनल स्कीम सद्याक तरी फायद्याची थारिल्ल्याचें चित्र दिसना. पळयात मडगांव शारांत कश्यो मिक्स कोयराच्यो राशी मारप चालूच आसा तें. लोक रातचे चोरया कर्म करतात. कांय जाण दिसा वेळेच कोयर उडयल्यार फायन मारतले म्हूण बोर्ड मारला, थंयच कोयर उडयतात. गार्बेज कितें उडयली? अरे बाबा, ती आमगे बायल येत, ती म्हाका मेळोन ना. ना उडोव, पूण तें कितें जाणू, ड्राय वेट सेपरेट दवरपा जाय न्हू. कलेक्शन जायना येता म्हळ्यार म्हाका जाता. म्हाका आज फुटवर कोण कार्पेंटर येवपा आसलो साडे पांच साडे णव, ताका लागून हांव मरे म्हाका जेवण रांदून बी म्हाका हे करूंक जायना जालें. तुगे घराको भायल्या मार्केटान बी घालून दवरपा येना? ना, मार्केटान दिना, दिल ना तेणे आमकां. शारांत सगळे कडेन फुटपाथ केल्यात, मात ताचे वेल्यान चलपाचें कशें? सगळ्याक खंय कोयराच्या राशींच्यो घाणी. गार्बेज उडयता ते लोक, ते सगळे आतां आमचे मुन्सिपालिटीचे ते आनी फायन उडोवन घालपाक ते आनी आतां स्कीम काडल्या. ती आतां हे उडयताय, दिनास उडयताय, पूण हे आमचे मारगांव उडयत जाल्यार गार्बेज ती कशी निवळ जातली? जावपा ना. कितली ट्राय केली जाल्यार हें जावपा ना निवळ. हे भाशेन तर काय बरं, आमच्या फुटपाथ बी केलं बरं, आमकां फातोडा, पूण तुम्ही येवाशे गार्बेज घालता जाल्यार कितको निवळ जातले? सकाळी मरे सातां येता आनी रातीचे न्हय, आनी हाली म्हणून राती कडेन अबावट म्हणून म्हणल्यार तिना अशें ते टॅम्पो घेता येता आनी उडयता, व्हडले आनी बंडल उडयताय आनी धांव मारताय. म्हाका चान्स मेळना येवन धांव तुमी भायर येता म्हणल्यार धांव मारताय. दिवपाक जाय आनी तेंकां फायन दिवपाक जाय, तेन्ना तें सामकें जातलें. स्टॉप प्रुडंटा खातीर सावियो डायस. प्रायव्हेट फॉरेस्ट मुद्द्याचेर तयार केल्ले सावंत कारापुरकार कमिटीचो रिपोर्ट सरकारान मान्य करूंक ना. हो रिपोर्ट खंय सामान्य लोकांक विश्वासांत घेनासतना केला, ताचो लोकांक त्रास जावपाचो म्हण रानामंत्र्यान स्पश्ट केला. ह्या कमिटीचो रिपोर्ट बेज रिपोर्ट मानून नवी कमिटी परत रिपोर्ट करतली म्हण मंत्री विजयान सांगले. सावंत कारापुरकार कमिटीचे रिव्ह्यू कमिटी म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंटाची कमिटी म्हणून ताणें एक रिपोर्ट दिलो. हो रिपोर्ट सरकारान रिजेक्ट केलो आनी मुख्यमंत्र्यान हेजी ताजेर रिमार्क केला आनी वी आर गोयन टू रिकॉन्स्टिट्यूट दॅट कमिटी आनी फॉलो अप क्रायटेरिया दॅट इज लेट डावन बरोबर. बेसीक फॉल्ट बी फायन इज दीस सर्टिफायड रँडम सॅम्पलींग हॅड नो गवर्मेंट एप्रुवल. द 5% सॅम्पलींग इंटेन्सिटी फॉर फील्ड वेरिफिकेशन वी फील इज एझम्प्टिव्ह. अँड थर्ड इज that no public consultation, which is wrong. This is regarding private forest. So the review committee's report, which is done by my own forest department, we have rejected and we are going to go for a new committee and a new report.
फॉर्मेलिनाचेर विरोधक आनी मिडियान हायप केली. एफडीए मंत्री खंय मुद्दो हाताळटा. मिडियान फॉर्मेलिना सारको भय पसरोन ऑर्गेनिकाक उर्बा दिवची म्हूण शेतकी मंत्री विजयाचो सल्लो. मनशाक जर नुस्तें सारकें जाय जाल्यार तें फॉर्मेलिनाचें नुस्तें नाका म्हणून वचून मार्केटान वचपाक मनीस भिता. एक मनीस जे पेपरवाले एक मारतात एक खंय तरी मेळ्ळें टाक परते नुस्त्या घालून धंदो मारून उडयता. आनी हे सगळें रिस्पॉन्सिबल आहा, मिडिया पासून रिस्पॉन्सिबल आहा. हो भंय तयार करपाक आज मिडियान ही रिस्पॉन्सिबिलिटी घेवची. हो जो भंय तुमी तयार केला हो भंय तुमी लोकां कडेन आनी पावया आनी ऑर्गेनीक गोंय करपाक तुमी कॉन्ट्रिब्यूट करा. प्रुडंटा खातीर भिमा पाटील. घेऊया एक कमर्शियल ब्रेक. गोवा माइल्स गोयात आयल्या ती उरतलीच. पहिल्याच खेप येरादारी मंत्री मॉविनान गोवा माइल्साक आपलो तेको जाहीर केलो. गोवा माइल्स तांच्याच बऱ्या खातीर आसा हे गोयच्या टॅक्सीवाल्यांनी समजून घेवंक जाय. गोयच्या जाळवणदारांक गोवा माइल्सांत आस्पावीत करपाचेर चर्चेन तोडगो काडटले अशें माविनान सांगले. सी वन थिंग इज अ फॅक्ट वी ऑल हॅव टू रियलाइज. गोवा माइल्स हॅज कम टू स्टे, इट विल स्टे. नाव हाव टू इम्प्रूव दॅट, हाव टू हॅव मोर पार्टिसिपेटरी इनवॉल्वमेंट ऑफ ऑल स्टेक होल्डर्स, दॅट इज अ इश्यू विच आय एम लुकिंग ॲट. नाव इट इज अ सिंपल केस आय एम टेलिंग यू. सपोज अ पर्सन इज हॅविंग अ नाईस शोरूम, ही इज हॅविंग अ नाईस शॉप, ही इज हॅविंग हिज प्रोडक्ट डिस्प्लेड, अँड टुडे सो टुडे द सेम शॉपकीपर्स क्राय होस, दे मेक अ बिग नॉईज सेईंग no, you cannot buy on Amazon, you cannot buy on Snapdeal, you cannot buy on Naftal, you cannot buy on any app, you cannot order anything. Is this the case? Are we moving back to the rock age? Are we moving backwards? Today everything is on the net. Prime Minister himself is advocating for digital India. So taxi is a service being offered. It is a service being offered to the public, and if they order that service on the app, there is nothing wrong. They have to come and accept this particular thing and they will realize. I think they are also somehow not understanding the thing. Our taxi people are very good people. They have to understand that it is in their own interest. Whatever difficulties they have, whatever problems they encounter, we are ready to solve it sitting across the table. पण जे शहरातली रस्त्यावयली फोणकुलां भरून काढपाक सीसीपीन खासा डांबर हाडला. हे रेडिमेड हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडाच्या डांबराचो पावसातल्या फोणकुलां खातीर खंय खास उपेग करून घेतात. ते डांबर घालतले काय रोखडीच ताच्या वयल्यान गाडयांची येरादारी जावं येता आनी हे डांबर खंय खूप तेप उरता. सद्याक 4 टन डांबर हाडला, अर्दे सीसीपीन जाल्यार अर्दे बाबुशान आपल्या पयशांतल्यान. वेगवेगळ्या जाग्यार सगळे पोर्ट हाऊस झाल्या पळय, ताका हो SPCL म्हळ्यार हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडांचो हो स्पेशल तेंचो मिक्सर. हो बॉम्बे हो मिक्सर सारको सक्सेस जाल्लो आसा पोर्टहोल्सांत, पूण आमकां कोणें इंजिनियरान सांगलें की तो तुमी हाडून पळया म्हणून. सद्या आमी हो 4 टन हाडला, 2 टन आमी आमच्या पयशांनी हाडला, 2 टन बाबुशान आपल्या खर्चान हाडलेलो आसा. आनी हो आमी ट्रायल बेसीस हांगातल्यान सुरू केला. आनी हो अशी हॉट मिक्स आनी जो कोल्ड टार आसता त्या पेक्षा हो म्हारग, पूण हेका इफेक्ट चड दीस आसा. पावस कितको पडू हेजे वयल्यान हो आनी उखलपाचो ना. आतां आमी तुमी पळयला, आमी 8 दीस जाले आमी लोबर घालता आनी कितें घालता, पूण तो पावस पडल्या बरोबर ते व्हावून वता. पूण हें अशें आसा की हेका फास्ट हेका इफेक्ट, म्हणजे आतां तुटलो रोखडो तेजे वयल्यान गाडयो वचूंक मेळटा. आनी तो प्रिमिक्सूच असो आसा की तो हॉटमिक्स टायप. हेका आमकां 2 टनांक 50,000 म्हणजे 25,000 टन, म्हणजे कॅमिकल बी धरून आहा, त्यो बॅगां बॅग पडलो सगळ्या कॅमिकल लागता ते डांबर टायप, ते धरून आमी 25,000 पर टन. आमी PWDक परत परत आमी सांगताले भाऊ हें सगळें आतां PWDची कर्मां ही. PWD डिपार्टमेंटान तुमी पळयला हालतींच्यान चर्च स्क्वेरा कडेन डॉमिनीस पिझाच्या दारान हे क्रॉस रोड अशे जितके जे एक्रॉस द रोड केला पळय तेंच्यांनी, तेंकां आमी परत सांगलेले भाऊ तुमी क्युरींग करा, उदक मारा आनी मागीर तुमी तुमचे सोयलींग बी करा आनी मागीर तार करा म्हूण तुमी. तेंच्यांनी आमचें आयकूना आनी आज आमचे ते फोन सुद्दां घेना. आमी तेंकां आतां 15 दीस जाले मिटिंगेक आपयता, तेंचो एकटो इंजिनियर जा कोण तेंचो मिटिंगेक येना. सद्याक रस्त्यावेली फोणकुला परिसर मातसो येरादारीक आडखळ जातलो अशें महापौर म्हणटा. ह्या मेथडाक आमकां मातसो आमकां ट्रॅफीक प्रॉब्लेम जातलोच, कित्याक सगळेंच जावचें ना न्ही, 5-10 मिनटां मातसो ट्रॅफिकाचो हें जातलो. आतां हो टायम आमचो रिलेट जालो, रोलर आमचो पयस आसलो,
आमकां मातशें सकाळीं 10 सुद्दां 9 सुद्दां कळयता. फाल्यां आयतार आमी मॅक्झिमम काम करूंक सोदता. हॉलिडे न्ही, फाल्यां आयतार आमी मॅक्झिमम काम करूंक सोदता. प्रुडंटा खातीर व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील तारी. फोंडे खांडेपार हायवे 20 तारखे आदी उक्तो करपाचे यत्न चल्ल्यात. आमिगो सर्कला वयल्या फेटल एक्सिडेंटाक उपाय काडूंक सोमाराक खंय बसका जावपाची आसा. PWD मंत्री दिपक पाउस्कार उलयला. आमिगोस जंक्शना लागसार सातेरीच्या देवळा कडेन लोक अंडरपास मागतात. मंत्री म्हणटा आतां प्रस्ताव घालून पळोवचो पडटलो. हायवे आनी सर्वीस रोडाचे इन्स्पेक्शन करूंक पाउस्कार खांडेपारा गेल्लो. खांडेपार ब्रिज टू फोंडा आणि ह्या ज्या नॅशनल हायवेचे जे काम चडशे कम्प्लीट जाला आणि थोडे कम्प्लीट जावपाचे आसा. खास करून हे सर्वीस रोड, हे सर्वीस रोड असे कंजस्टेड आसा कितें हे मदी बारीक मोठे, पण आम्ही हेजेर आता तोडगो काढतले. हे आणि जाग्याचोय विषय असा त्यांना. आणि हांगा एक आमकां ह्या टेम्पला कडेन म्हणजे जो फोंडे साकून शहरा साकून जे उजगांव वचपाक ज्यो लोकल बसीस आणि विलेजर्स असे ह्या फोंडेच्यान येतात त्यांना हांगा एक अंडरपास आहे आणि तो ना ते आम्ही प्रपोजल फुडें व्हरता आसतना आम्ही हो अंडरपास करपाचो प्रयत्न करतले. आम्ही हेजे खातीर परतून सोमाराक सगळ्या आमचे जे कन्सल्ट इंजिनियर असा आणि सिवरेज जावं बाकीचे त्यांना सगळ्याक आपयला आम्ही आणि हेजेर सोमाराक आम्ही बसून तोडगो काढतले. आम्ही गो सर्कल जे असा हो विषय सामको गंभीर असा आणि ते पळयता थंय सगळे झिगझॅग जाल्ले असा ते आम्ही सोमारा तेजेर तोडगो काढतले. त्याका प्रॉपर चॅनल ते थंय वचपाक करतले. आतां पर्यंत 8 ते 9 लोक हांगासर एक्सिडेंटान मेले. हय, पण करिस्तना आयकला डिले जालो ना. नॅशनल हायवेचे काम चलताले न्ही, त्या कारणान मातशें डिले जाले. सेम वे साफामोजी आसा. हय, साफामोजी ते कितें कमिटी कडेन ते उलयता आणि कमिटीचे अप्रुवल घेऊन ते साफामोजी कडेन विषय सुट्टलो. सोमारा मिटींग खंय घेतले आमच्या सेक्रेटरीटा? परवरी. परवरी. हय. केन्ना पर्यंत ओपन जाता रस्तो? हो, आतां ते सोमारा मिटींग घेऊन आम्ही हे बेगींतल्या बी ओपन करपाक म्हणजे टील 20 तारखे पयली आम्ही करया ओपन. 20 तारखे पयली ओपन करया. आमी पयर मंगळार दीस गोवा फॉरवर्डाच्या आमच्या डेलिगेशनान बांधकाम मंत्र्याची भेट घेतली आणि त्यांना या समस्याची जाणीव करून दिली आणि तत्पर त्यांनी आज रोखडीच हांगा व्हिजीट दवरली. आज खुबश्यो समस्या त्यांनी सोडयल्या. आज हांगा जे आम्ही उभे असा सातेरी देवळाकडे जय अंडरपासची अत्यंत गरज असली, 3-4 एक्सिडेंट झाल्या, तातूंत 2 डेथ झाल्या, सो ते आज अंडरपास करतले असे म्हणून बांधकाम मंत्र्यान आमकां आश्वासन दिल्ले असा. आमिगोस जंक्शन हे आज एक सामके एक्सिडेंट प्रोन झोन झाले असा आणि हे एक्सिडेंट प्रोन झोन इम्प्रूव करप, ताका रिडिझाईन करप हे गरजेचे असा. काणकोणचो उपनगराध्यक्ष BJP किशोर शेट विधानसभा वेंचणुकेच्या तयारीक लागला. काणकोण मास्तीमळातल्या किशोराक खंय लोकां खातीर आनीकय खूप काम करूंक जाय, त्या खातीर ताणें विधानसभेचे टार्गेट दोळ्या मुखार दवरला. आनी काम करता करता काणकोणा भितर तर खूब अशे लोक येता मेळटा आनी म्हणटा पात्रांव तूं आतां आनी कौन्सिलर नाका, तूं आमदार राव. अरे म्हळ्यार आमदार जावपाचें स्वप्न आमची मनान नासलीं, काम करीत रावया म्हण हांव चिंत्तालो. जेन्ना लोक सांगत रावले की बाबा तूं आनी आनी रावनाका, तूं मुखार सर मुखार सर, आनी मुखार सर म्हण जेन्ना लोक सांगता तेन्ना हांव फाटी सरोंक शकना. आनी जेन्ना डेप्युटी चेअर मोर्सन म्हण बसलो हांव 1-4 म्हयन्या पयलीं, 3.5 म्हयने जाले, आनी मुन्सिपालिटीची कामां करूंक लागलो, लोकांचे कॉन्टेक्ट वाडोवंक लागले, लोक येवंक लागले कामां लागून, आनी तेन्ना लोक म्हणूंक लागले बाबा तुवें बी मुखार सर, सगळ्यांनी आमी पळयला, तुजेंय पळोवपाक जाय आमकां, लोक म्हणटा. म्हणून म्हाका दिसता की हांवें मुखार सरोन रावपाक जाय. कित्याक रावप? खंयच्या प्लॅटफॉर्माचेर तुमी फुडें सरपाक जाता? खंयची पार्टी? ही लोकशाही सगळ्यांकच रावपाचो रायट आहा. हांव सध्या BJP काम करता, BJP कार्यकर्ते जे आहाय पळय सगळे तेय बी म्हाका थोडे म्हणटा बाबा तूं तेंगे बाकी सगळें जालें, खूब अशें डिफरंसीस जाला, एक वाटेन तो, एक वाटेन हो, एक वाटेन आमचो आमदार आहा, तुयी मुखार सर, तुयेंय लोकांक दुसरो पर्याय जाय ना. आमी BJP आमी पार्टीच आहाय न्हू BJP. म्हापसा मुन्सिपाल्टीची गार्बेज कंपोस्टींग मोहीम बरी चल्ल्या. डस्टबिनाचे कंपोस्टींग युनिट करून कांय सरकारी कचेऱ्यांक आनी हॉस्पिटलांक दिला. फुडल्या सप्तकांत हायस्कूल, कॉलेजी, देवळां चर्चीक दितले. फुडाराक म्हापसा पालिका ओलो कोयर घेवचे ना, त्या त्या आस्थापनांनी गार्बेज कंपोस्ट करपाची वेवस्था जातली म्हण पालिकेन सांगला. हितून जी वेस्ट आहा पळय, आतां ऑलमोस्ट 3 दीस जाले आतां हितून वेस्ट घातलेली आहा,
पण आता आम्ही हंगा फुड्यान रावल्या, एका मास सुद्धा वास येना. सो इनकेस सपोज बारीक सुद्धा असं स्मेल जर दिसता येता कसं, आणि आमच्याकडे एक ओडोगॉन म्हणून एक लिपिड हा, ते आम्ही ते स्प्रे करता. जो डबो आम्ही बाहेर उडयलो अक्षरशा, त्याला आम्ही मॉडिफाय केला आणि त्याला कॉम्पोस्टिंग युनिट केलं हा. सो तुम्हाला हे होल दिसता बारीक बारीक, हे सगळे होल असा पण ॲक्च्युली किती वारे घोळपा लागून हे होल जाय पडटा. हे वारे आता भीत जेव्हा वारे घोळटले पण त्यांना कॉम्पोस्टिंग बऱ्या प्रमाणात तयार जातले भीत. हा एक बरं एक जाळी हा मेटलाची. सो जे वेट वेस्ट हा ते ह्याच्या वयर उरता, आणि तिथून जो मॉइश्चर असता पण तो सगळं लेवता, जे उदक कसे असतं पहिली चेट म्हणतात एक आम्ही, आणि ते ह्या पोशनात कलेक्ट जाता ते. सो मागीर आमकां सपोज ते भरले म्हणून हांगासर एक टॅप दिल्लो आहा, ते आमकां खाली करपाक मेळटा. वी हॅव गिवन सच बिन्स टू ऑल गव्हर्मेंट ऑफिसीस इन म्हापसा, रेवेन्यू डिपार्टमेंट, पी सी पी, हेल्थ, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. सो हेन्स वॉट वील बी कलेक्टिंग ओनली ड्राय वेस्ट फ्रॉम दीस ऑफिसीस. वेट वेस्ट वील बी कन्वर्टेड इन कंपोस्ट एट द ऑफिस इटसेल्फ. फुडल्या वर्सा भारतांत जावपी अंडर 17 फुटबॉल वर्ल्ड कपांत गोंयची कॅरेन एस्ट्रोसियो आनी डेझी क्रास्ट्रो येजमान पंगडात आसपावपाची दाट शक्यताय आसा. दोना पावलाच्या कॅरेन आनी असोळेचे डेझी म्हयनोभर भारताच्या कॅम्पांत आशिल्ली, उपरांत एक्सपोजर टुरांत हाँगकाँग वचून आयली. सद्याक दोगांय नेटान प्रॅक्टीस करतात, ती प्रुडंटा कडेन उलयली. Hi, I'm Karen Astrosio. I am a part of the India under 17 team. I play as a striker and I'm come from Donapol. My name is Daisy Crasto and I am part of India women's under 17 team. And I'm a right winger and I'm from Asola. It's an amazing opportunity for us to be a part of the India team and representing our state and the country. So it's like the unity of the team, playing together, the togetherness of the team and the family, how we spend time as a family. It was a wonderful experience, like playing for the India, playing for our nation for the first time. It's the best thing ever I can actually experience. And meeting the different players from different states, it is just amazing. We live and we won all the matches like a family. And yeah, I also learned many things from it. How is it under coach Alex Ambrose? What is his coaching style and are you enjoying or is it very strict regimen? Yeah, a coach must be strict as well, but he's very encouraging. He always says give your best no matter what. There will be days when your matches will not go good, but you must give your best 100% on the pitch, off the pitch as well. You must stay as a family and encourage each other. So it will be tougher, and I think as long as we give our best, no one can stop us. Only we must trust on God, because if we give our best, God will do the rest. हे बुलेटिन हांगाच सोंपता. ह्यो खबरो तुमकां प्रुडंट ऍप, ट्विटर, फेसबुक आनी प्रुडंटाच्या वॅबसायटीचेर लायव्ह मेळटात. प्रुडंटाक फॉलो करीत रावात. नमस्कार. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.